ओंकार बरीच वर्ष खूप प्रयत्न केला की माझ्यापासून लपवायचा, पण मी एवढा त्यांच्याकडून पुढे निघालो तिचा डबल गेम केला मी, तिलाही कळून दिलं नाही की मला माहिती होतं, पण ठीक आहे बहीण म्हणून मला पण पहिले राग आलेला हे काय झालं की मला माहिती नाही, बट इट वॉज गुड ऍक्च्युली, तिची चॉईस ऍक्च्युली चांगली होती. आफ्टर स्कूल आमच्या क्लास गेट टुगेदर ठरलेलं, ते आमचं ऍक्च्युअली फर्स्ट इंट्रोडक्शन होतं. म्हणजे मी बघत होतो तिच्याकडे, तसंच त्यांचं सगळं चालू होतं, फोटो सेशन वगैरे, इंट्रोडक्शन वगैरे काहीच नाही त्याच्या आधी, आम्ही कधीच शाळेत बोललो नव्हतो, आणि इट वॉज द फर्स्ट टाइम असं मला वाटलं की अरे हां कुछ तो हो रहा है. According to me, love is that attachment. Love is that comfort zone where you open up, you share what you think, what you feel. That space I should share with this somebody. Ruchira. That might be the love. मी ऑलमोस्ट 2011 मी तिला प्रपोज केलं, तिला सांगितलं की तिला तुम्हाला आवडतेस. आय वॉज कॉन्फिडेंट इनफ. नो. इज देर एनी स्पेसिफिक रिझन? नो. दिल के दराज में छोटी किताब. एका वर्षापेक्षा जास्त मी थांबलेलो. समीर मला म्हणालेला की कोणतीही गोष्ट इझिली मिळत नाही आणि इझिली मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तेव्हा मी ठरवलं की अरे नो मॅटर व्हॉट, I am sticking to this plan. Let it take the time it wants. I was dreaming ki are aami ichchashis lagna karnar. Mi asa kadhi vicharat kela nahi ki are he nahi hoyu shakal kiwa he nahi honar. The moment she realized this guy can do anything for me. Ha nivar mandapana hoil ya vyaktila jar mi asa sodun dila tar. She said yes on right that day. जेव्हा पहिली मंगलाष्टिका चालू झाली तेव्हा दादा असा थरथरला आहे, कुर्सी जॉलाईन आणि मला माहिती होतं डोळ्यात पाणी येतं आणि मी त्याच्या मागे होते आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि समीर दादा मला मागून सांगतोय की तेव्हा पाठवणी तिची ही वॉज द वन ज्याने मला सांगितलं की तू एक पाऊल पुढे आली आहेस, नाव इट्स माय टर्न, मी तुला कधीच पाठी वळून बघू देणार नाही. अँड ही स्टूड कॉन्फिडेंट विथ हिज वर्ड्स. I'll stand with her always.